हे दृश्य आहे देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेचं. खुर्च्या रिकाम्या आणि भाषण ऐकणं सोडून लोक पळापळ करताना दिसतायत. फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच हा प्रकार घडल्यानं कार्यक्रमाचा फज्जा उडाला. आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात विविध साहित्य वाटपाचा आणि विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता. फडणवीस भाषणासाठी उभे राहिले, पण हा कार्यक्रम संपेपर्यंत लोकांना स्वस्थ बसवलं नाही आणि त्यांनी फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच हे किट पळवापळवी सुरू केली. काही लोकांनी तर किट ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणचं मांडवाचे पत्रे काढून वाट निर्माण केली आणि खोके आणि पेट्या पळवल्या. यानंतर फडणवीसांना आपलं भाषण आवर्त घ्यावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.